आजही 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड मधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कायमच श्रीमंत महापालिकेचे सत्ताधीश म्हणून थेंबा मिरवतात, पण याच महापालिकेला एक नाट्यगृह चालवता येत नाही अशी टीका होतीये। अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेलं भोसरी येथील नाट्यगृह BOT तत्वावरती देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय, पण केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तब्बल 35 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे भोसरीचं अंकुशराव लांडगे नाट्यगृह, सर्वाधिक सुविधा असलेलं हे नाट्यगृह पालिकेला चालवता येत नाही अशी स्थिती आहे। नाट्यगृहाचं उद्घाटन झाल्यापासून ते तोट्यातच आहे। गेल्या वर्षी या नाट्यगृहातून 40 लाखांचं उत्पन्न मिळालं, खर्च मात्र 80 कोटी। यावर्षी 7 महिन्यात 22 लाखांचं उत्पन्न मिळालं, पण खर्च मात्र दुप्पट झालाय। त्यामुळे अखेर हे नाट्यगृह BOT तत्वावर चालवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। मात्र ठेकेदारांच्या भल्यासाठीच हा उद्योग असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। आता BOT आणि PPP वरती हा जो विषय आहे, हा संपूर्णपणे नागरिकांचे करदाता जो आहे त्याच्या पैशाची उधळपट्टी वारंवार चालू आहे। टक्केवारीचं नवीन दालनं शोधायचं काम इथं वारंवार प्रशासनाकडनं आणि सत्ताधारी पक्षाकडे चालू आहे। महापालिका प्रशासनानंच हे नाट्यगृह योग्य पद्धतीनं चालवण्याची मागणी विरोधक करतायत। श्रीमंत महापालिका म्हणून गवगवा करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेला एक नाट्यगृह चालवता येत नाही हेच मुळी पटण्यासारखं नाही। त्याचमुळे पालिकेच्या या भोंगळ कारभारावर सर्व स्तरातून टीका होते। तब्बल 35 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाचा म्हणावा तसा अजूनही फायदा नागरिकांना होताना दिसत नाही, त्यामुळं आता हे नाट्यगृह BOT दिल्यानंतर खरंच नागरिकांना फायदा होईल का, त्याचबरोबर नाट्य संस्थांनाही याचा फायदा होईल का, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी सह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।